आता आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे, ती म्हणजे कोल्हापुरातली. कोल्हापुरात एक क्रेन कोसळली आहे अपघातात. क्रेन चालक हा गंभीर जखमी झाला आहे. जयंती नाल्यात ही क्रेन कोसळली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असतानाच ही घटना घडली आहे. महानगरपालिकेकडून हे काम करण्यात येत होतं आणि त्याचवेळी ही क्रेन उलटून खाली नाल्यात पडली आहे. यात एक चालक गंभीर जखमी झाला आहे, त्याच्यावर उपचार सुद्धा सुरू आहे. जयंती नाल्यात पाईपलाईनचं काम करताना ही घटना घडली आहे. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू असताना क्रेन अचानक जयंती नाल्यात कोसळली. यात ड्रायव्हर जखमी झाला आहे, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. महानगरपालिकेकडून हे सगळं काम सुरू होतं. त्याबद्दल आणखी अपडेट्स घेण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी शिंदे आता आपल्यासोबत आहे. शिवाजी, या घटनेबद्दल काय अधिक माहिती मिळते? सौरव, जयंती नाल्यात ही क्रेन कसळली. पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू होतं कोल्हापूरमध्ये आणि जवळपास तिथेच ही क्रेन कसळली. त्या संपूर्ण घटनेमध्ये चालक जो आहे तो गंभीर जखमी झाला आहे. महानगरपालिकेच्या वतीने ही संपूर्ण जी क्रेन जी नाल्यात पडलेली आहे तिला बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे. या संपूर्ण घटनेमध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, कारण ज्या पद्धतीने ही क्रेन कोसळली, अचानक ही क्रेन कोसळली खाली नाल्यामध्ये, काहीच कोणाला, कारण चालकाला सुद्धा काही कळालं नाही की अचानक असं का झालं. आणि या संपूर्ण घटनेमध्ये चालक गंभीर जखमी झालेला आहे. त्याला उपचारासाठी सरकारी रुग्णालय आहे तिकडे उपचारासाठी घेऊन घेण्यात आलं आणि तो व्यवस्थित असल्याची माहिती सध्या तरी मिळते, पण गंभीर जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सौरभ, या घटनेत चालक गंभीर जखमी झालाय, त्यामुळे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणि त्याचबरोबर जयंती नाल्यात अडकलेली ही क्रेन काढण्यासाठी सुद्धा महापालिकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. धन्यवाद शिवाजी अपडेट्स बद्दल.